नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल आणि मी यामिनी महामुंडकर। 100 गावं 100 बातम्या या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज भरले जाणार आहेत। भाजपकडून चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मवियाकडून अद्याप उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत। काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांचं अधिकृत नाव जाहीर करण्यात आलं नसलं तरी काँग्रेसचा उमेदवार आज अर्ज भरणार आहे, तर राष्ट्रवादीने अद्याप चिंचवडसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही। ठाण्यामध्ये काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे काही नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। यावेळी ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करू शकतात। पुणे नाशिक शहरांना हायस्पीड रेल्वेनं जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावाला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी दिलेली आहे। फडणवीस यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली। राज्यासह देशभर SBI आणि LIC कार्यालयासमोर काँग्रेस आंदोलन करणार आहे। अदानी समूहातील कारभाराची केंद्र सरकारनं तातडीनं चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केंद्र सरकारकडे केली आहे। आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा 7वा टप्पा आजपासून सुरू होतोय। नाशिक, जालना, औरंगाबाद असा शिवसंवाद यात्रेचा 7वा टप्पा असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा पूर्व विदर्भातील टप्पा आजपासून सुरू होणार आहे। नागपुरातील दीक्षाभूमीला वंदन करून यात्रेचा पूर्व विदर्भातील टप्पा सुरू होईल। या यात्रेत राष्ट्रवादीकडून काही पथनाट्य तयार करण्यात आले असून ते ठिकठिकाणी सादर केले जाणार आहेत। राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे। आज आव्हाडांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे। जितेंद्र आव्हाड प्रसिद्धी मिळवण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करत असतात अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जितेंद्र आव्हाड वादाच्या भोवऱ्यात सापडले। तुम्ही देशाची सूत्र हाती घ्या, पंतप्रधान व्हा, नंतर तुमची काय भूमिका आहे ते स्पष्ट करा असा टोला मंत्री गिरीश महाजनांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना लगावलाय। देशात सध्या जे सुरू आहे ते 2024 नंतर चालणार नाही, कारण BRS सत्तेत येणार आहेत असं तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी नांदेड इथल्या सभेत वक्तव्य केलं। त्यावरून गिरीश महाजन यांनी त्यांना टोला लगावलाय। कठीण काळात कुटुंबाचा पाठीशी उभे राहिल्याबद्दल सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांचे आभार मानलेले आहेत। मिळालेल्या संधीचा उपयोग करून आगामी काळात भरीव काम करू असं आश्वासन त्यांनी मतदारांना दिलं। नांदेड जिल्ह्यातील बाभळी बंधाऱ्याबाबत चर्चा करण्याचं निमंत्रण तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांनी राज्य सरकारला दिलंय। बाभळी पाणी वाटपाबाबत तेलंगणा सकारात्मक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। नांदेड इथं तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा झाली। या सभेवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली। जनतेसाठी नाही तर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्यांचा खटाटोप असल्याचा आरोप त्यांनी केला। रत्नागिरीतील हातीस या ठिकाणी पीर बाबर शेख यांच्या उरुसला दर्शनासाठी खासदार विनायक राऊत यांनी हजेरी लावली। रिफायनरी प्रकल्प स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय करू देणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत आणि संदीप देशपांडे यांच्याकडून मुंबई महानगरपालिकेतील गैरव्यवहारासंदर्भात एक अत्यंत महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे। यात ते आता कोणते नवे खुलासे करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। आरे कारशेडमध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त वृक्षतोड होत असल्याची तक्रार करण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर आज सुनावणी होणार आहे। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या नागपूर गृह जिल्ह्यात जाण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयाकडून परवानगी मागितलेली आहे। त्यांच्या या मागणीवर आज सत्र न्यायालय निर्णय देणार आहे। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकरशी संबंधित कंपन्यांच्या 5 सदस्यांविरोधात मुंबई सत्र न्यायालयाकडून समन्स जारी करण्यात आला आहे। आज या प्रकरणी सुनावणी होणार आहे।
चलनी नोटांवर गांधीजींचा फोटो नसावा असं मत त्यांचे पडतू तुषार गांधी यांनी व्यक्त केलंय। महापुरुषांवर टीका करणं हा केवळ राजकारणाचा भाग असल्याची टीका देखील त्यांनी केली। जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचं चेअरमन पद आज बदलणार आहे। बँकेच्या चेअरमन पदी आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एक वर्षापूर्वी झालेली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चेअरमन पदी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची निवड करण्यात आली होती। होळीपूर्वी केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येऊ शकते। केंद्र सरकार 1 कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ 4% करू शकतं। आर्थिक स्थिती खालावल्यामुळे डळमळीत झालेल्या बेस्ट उपक्रमाला मुंबई महानगरपालिकेनं 800 कोटींची तरतूद करत मदतीचा हात दिला आहे। ही रक्कम मदत नाही तर कर्ज म्हणून ग्राह्य धरावी अशी विनंती महानगरपालिकेनं राज्य सरकारला केली आहे। कल्याण मुरबाड या 28 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गिकेसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। या रेल्वेच्या मार्गिकेत बदल करून कल्याण मुरबाड रेल्वे मार्गिका आंबिवली आणि टिटवाळा मार्गे बांधण्यात येणार आहे। मुंबईतील अग्निशमन दलाच्या भरती प्रक्रियेदरम्यान शनिवारी झालेल्या गोंधळानंतर प्रवेशद्वाराबाहेरील सर्व महिला उमेदवारांना आतमध्ये प्रवेश देऊन पुन्हा त्यांची उंची मोजण्यात आली। यातील पात्र ठरलेल्या 16 महिला उमेदवारांना 14 फेब्रुवारी रोजी बोलवण्यात आलंय। मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता ढासळल्यानं नागरिकांकडून हवा शुद्धीकरण यंत्रांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढतोय। अंधेरी मालाड वांद्रे पवई भांडूप दादर ठाणे आणि चेंबूर भागात या यंत्रांना मागणी वाढली। लोकल चालवताना काही वेळा नकळतपणे सिग्नल नियम मोटरमनकडून मोडला जातो। अशा चुकांमुळे मोटरमनला सेवेतून सक्तीनं निवृत्तीच्या कारवाईला सामोरं जावं लागतं। या विरोधात सीएसएमटी कल्याण पनवेल इथले मोटरमन हाताला काळी पट्टी बांधून निषेध करणार आहे। बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी पुन्हा एकदा जलपर्णीच्या विळख्यात सापडलेली आहे। नदीच्या पाण्यावर जलपर्णीचा मोठा थर दिसायला लागलाय। कारखान्यांमधलं रसायन मिश्रित पाणी, घरगुती सांडपाणी आणि जलपर्णी या दोन्हीमुळे जलचरांचं अस्तित्व संकटात आले। बुलढाणा जिल्ह्यातील 25 फूट उंच 125 किलो भव्य त्रिशूलाची मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते। वर्धा इथल्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला। या संमेलनाचं उत्तम आयोजन केल्याबद्दल नितीन गडकरी यांच्यासह उपस्थित सर्वांनीच आयोजकांचं कौतुक केलं। बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पळसोडा इथं महासिद्ध महाराजांचा यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी आमदार संजय कुटे यांनी ढोलकी गळ्यात टाकून वाजवली। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील काळामाथाच्या संत अवलिया महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त लाखो भाविक काळामाथा इथे आले होते। भाविकांसह कुटुंब अवलिया महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून शेंडेंनी गाडे ओढून आपला नवस फेडला। कर्जत तालुक्यातील कर्जत कशेले मुरबाड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। ठेकेदारानं निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्यानं रस्ता खराब झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। साताऱ्यातील लोणंद इथल्या बाजार तळाच्या मैदानावर शरद कृषी महोत्सव 2023 आयोजन करण्यात आलं होतं। 5 ते 9 फेब्रुवारी पर्यंत हे शरद कृषी प्रदर्शन खुलं राहणार आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा रत्नागिरीतील हाथीस इथलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या आणि 2 दिवस चालणाऱ्या पीर बाबर शेख बाबांचा उरुस सुरू झालाय। या उरुसासाठी राज्यभरातून लाखो भाविकांची हजेरी लावली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही या उरुसाला हजेरी लावली आहे। अमरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर मार्गावर रिक्षा विजेच्या खांबाला धडकली। या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला। रस्त्याच्या मधोमध असलेले खांब न हटवल्यानं अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। धुळे शहरात 21 ते 25 फेब्रुवारी या दरम्यान स्वर्गीय खाशाबा जाधव करंडक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न होणार आहे। या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा असून अनेक नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती 100 किलोप्रमाणे वांग्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झालेली आहे। भेंडीच्या दरात 600 रुपयांची वाढ झाली आहे। आज इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले। बलात्कार, लैंगिक अत्याचार, जीवघेणा, ऍसिड हल्ला अशा घटनांमध्ये पीडित असलेल्या अल्पवयीन मुली तसंच महिलांना राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेचा आधार मिळतोय। गेल्या वर्षभरात मुंबईतील सुमारे 280 पीडितांना जवळपास 1 कोटींची मदत करण्यात आली आहे।
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा सत्कार होणार आहे। कोळीवाड्यातील बंदर भागात मच्छीमारांच्या बोटींना ये जा करण्यासाठी 120 मीटरचा नेव्हिगेशन स्पॅन कायम स्वरूपी मिळवून दिल्याबद्दल कोळी बांधवात जाहीर सत्कार करणार आहेत। पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधी पक्षांना फोन सुरू केलेत, मात्र एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना फोन करणं टाळलेलं आहे। तर राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहून उमेदपणा दाखवण्याचं आवाहन केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलंय, मात्र तरी देखील कसबा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे। मवियाकडून उद्या अर्ज भरणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय। निवडणुका म्हटल्या तर त्या बिनविरोध होण्याचा संबंध येत नाही। त्यांनी पंढरपूरची, कोल्हापूरची, देगलूरची निवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती। शेवटी लोकशाही आहे, जनतेला ज्यांना निवडून द्यायचं आहे त्यांना निवडून देतील असं अजित पवार यांनी म्हटलं। आदिलशाही मुघल बाजूला काढून शिवरायांचा इतिहास समजावून सांगा असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। दरम्यान आव्हाड यांच्या नव्या ट्विटनं वाद निर्माण झालाय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात जालन्यामध्ये भाजपनं जोरदार आंदोलन केलं। यावेळी आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी आव्हाडांची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस देणार अशी घोषणा करण्यात आली। जळगावमध्ये भाजपनं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळी आव्हाड यांचे पोस्टर जाळण्यात आले, तसंच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। आमदार जितेंद्र आव्हाडांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्याचा इंदापूरमध्ये निषेध करण्यात आलेला आहे आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बावडा गावामध्ये शिवप्रेमी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांचे पोस्टर जाळून निषेध केला। इतर कुणामुळे नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून आपण आहोत असं विसरू नका असं म्हणत चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा विरोध केलाय। याशिवाय आव्हाडांना ऐकताना संताप येतो, निषेधा शब्द देखील अपुरा असल्याचं वाघ म्हणाल्यात। राऊतांना जाणून बुजून लक्ष केलं जात आहे, फडणवीसांची स्पेस संजय राऊत घेतील अशी भीती देवेंद्र फडणवीसांना असल्याचं चंद्रकांत खैरे म्हटलेत। याशिवाय फडणवीसां इतका बुद्धिमान माणूस राऊतांना नकोय असंही खैरे यांनी म्हटलं। नाशिक शहरात अतिशय गंभीर वळणावर असलेल्या वाहतूक समस्येमुळे वर्षा काठी सरासरी 50 पादचारी ठार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 3 वर्षात 135 नागरिकांचा पायी चालताना रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे। भारतीय पोस्ट विभागात विविध पदांच्या 2508 जागांसाठी भरती निघालेली आहे। याबरोबरच दूरसंचार विभाग, भारतीय नौदल आणि गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी लातूर इथे देखील विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे। 10वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये कला, संगीत आणि खाद्य संस्कृतीचा महोत्सव भरला गेलाय। आमदार आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्याला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। रोहिदास समाज पंचायत संघातर्फे संत शिरोमणी रोहिदास यांची जयंती रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली होती। या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत उपस्थित होते। भारताकडे कसलीच कमी नाही, बुद्धी, चातुर्य, ज्ञान आपल्याकडे असल्याचं भागवत म्हटले। डोंबिवली एमआयडीसी परिसरातील रहिवासी भागात पुन्हा एकदा रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत। कंपनी चालकांकडून मोठ्या प्रमाणात रस्त्या शेजारी कचरा फेकला जातोय, त्यामुळे दुर्गंधी पसरत असून पालिकेनं दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली जाते। पुण्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही, कारण मांजवीला शिव्या दिल्यानं 2 शेजाळींमध्ये हाणामारी झाली। इतकंच नाही तर हा वाद थेट खडकी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला। दोघींनी एकमेकांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय। जळगाव जिल्ह्यातील वराड गावातील महावितरण विभागाच्या वतीनं धाड टाकून वीज चोरी करणाऱ्या 50 ग्राहकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे। या धडक कारवाईमुळे गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे। गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी भाजपच्या एका नेत्याची हत्या केली आहे। भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य नीलकंठ केम हे यांची घरात घुसून त्यांनी हत्या केली। रत्नागिरीतील बहुजन आणि ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचं काम राजकीय मंडळींनी केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं केलाय। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचा कुणबी समाज उन्नती हक्क परिषद 25 फेब्रुवारीला चिपळूणमध्ये होणार आहे। बोंडारवाडीतील धरणाच्या रखडलेल्या प्रश्नामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालंय। प्रश्नांबाबत शासनानं प्रतिसाद दिला नाही तर 54 गावातील ग्रामस्थ शेतकरी मंत्रालयावर पदयात्रा काढणार असल्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी दिलाय।
धुळे महानगरपालिकेने करारावर दिलेल्या भूखंडाची मुदत संपल्याने ते परत मिळवण्यासाठी पालिकेने कारवाई सुरू केली आहे। नोटीस दिल्यानंतर देखील भूखंड परत न करणाऱ्या संस्था धारकांविरोधात आता कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। रत्नागिरीच्या खेडमध्ये असणाऱ्या गोशाळेत गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसलेले कीर्तनकार भगवान कोकरे महाराज यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। माजी खासदार निलेश राणे यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी हे उपोषण मागे घेतलं। भिवंडीतल्या मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास फाटा इथं भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतोय। या ठिकाणी भुयारी मार्ग बनवावा अशी मागणी करत रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला। ठाकरे पक्षाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। दोन वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन नारायण राणे आणि नितेश राणे यांचं नाव घेऊन धमकी दिल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला। मराठा आरक्षणासाठी वडीकाळ्या येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषण केलं आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहुयात उर्वरित बातम्या। येवला तालुक्यातील नरसूल येथे भरलेल्या खंडेराव महाराज यात्रेत छगन भुजबळ सहभागी झालेत। यावेळी त्यांनी ग्रामदैवत खंडेराव महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आणि देवी जोगेश्वरी यांचा शाही लग्न सोहळा पुरंदरच्या श्री क्षेत्र वीर येथे उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मंदिराला आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे माघ पौर्णिमेनिमित्त प्रति जेजुरी खंडेराव महाराज यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी नवसफूर्तीसाठी गावातील महिला आणि पुरुष भाविकांनी 12 गाड्या ओढल्या। हबब बाळासाहेब पासलकर प्रथम स्मृती दिन सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली होती। यावेळी इंदूरकर महाराज यांचा शरद पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला। भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मोहगाव जंगल परिसरात पट्टेदार वाघाचं दर्शन झालंय। एका व्यक्तीनं ही दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे। अमरावतीतल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा खंडवा मार्गावर वाघाचं दर्शन झालं। ठाणे येथील रहिवासी रामकृष्ण सोनोने यांनी हा वाघ आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।